यंदा असे अनेक मराठी चित्रपट आले आहेत ज्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीचा दर्जा उच्च स्तरावर नेला. जगाचा मराठी सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या बदलत चालला आहे. मराठी चित्रपट सृष्टीवर छाप पाडणारा अजून एक चित्रपट आज रिलीज झाला. समित कक्कड द्वारा दिग्दर्शित हाफ टिकेट हा सिनेमा आज दणक्यात रिलीज झाला. ही कथा मुंबईच्या नाल्याजवळ राहणाऱ्या दोन छोट्या मुलांच्या दारिद्र्याची आहे. शुभम मोरे आणि विनायक पोतदार ह्या लहानग्यांनी आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. ह्या चित्रपटाचे गाणेही सुंदर आहेत आणि दर्शकांच्या मनात रेंगळतात. हा सिनेमा गेल्या वर्षाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट काका मुताय ह्याचा रिमेक आहे. पण सिनेमाच्या कॅमेरा वर्क आणि शुभम मोरे, विनायक पोतदार, प्रियंका बोस कामत, उषा नायक यांच्या चोख कामगिरीमुळे हा सिनेमा ओरिजिनल पेक्षाही अनेक पटीने उत्कृष्ट आहे. चिमुकल्या डोळ्यातली स्वप्न, हालाकीची परिस्थिती, जागतिकरणाच्या पलीकडलं जग आणि खोलवर असलेल्या भ्रष्टाचाराशी रूबरू करणारा हा चित्रपट आपल्याला बघायला आवडेल का? कमेंट्स द्वारे आम्हाला कळवा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.